रोहिंजन गावामध्ये वेशी आईची व सत्यनारायणची महापूजा शनिवारी आयोजित केली. या दिवशी गावातील ग्रामस्थांच्या वतीने गुढीपाडवा व नव्या वर्षाची सुरुवात किसननाथ बाबा, सद्गुरू वामन बाबा, सावळाराम महाराज, आप्पा माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने, रघुनाथ महाराज यांच्या प्रेरणेने एक दिवसीय नामसप्ता करण्यात आला होता. या दिवशी संत सज्जन व मंडळींना ज्ञानदानाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. भजन गजानन प्रासादिक भजन मंडळ रोहिंजन, हरिपाठ श्री लक्ष्मण नारायण महिला मंडळ खिडुकपाडा, कीर्तन ह भ प रामायणाचार्य संजय महाराज पाटील, विश्वधर्म वारकरी सामाजिक संस्था वादरोळी प्रबळगड, मृणांगण सागर श्रीपद पाटील रोहिंजन, जयेंद्र मात्रे ओवे, सार्वजनिक अभंग वाणी रोहिंजर कुटारी पिसरवा, बुवा श्रीपद पाटील, अर्जुन हरी पाटील, चंद्रकांत राम पाटील, चंद्रकांत नामदेव पाटील रोहिंजन, निवृत्त मात्रे तुकाराम मात्रे कुटारी, पांडुरंग मात्रे, सुयोग मात्रे, जनार्दन मात्रे पिसरवा, मृंदांगमणी गोरक्षनाथ पांडुरंग पाटील खारघर, ज्ञानेश्वर मात्रे कुटारी, संयोजक बाळाराम पाटील यांच्यामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नमस्कार, व्हीव्ही न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज मी आलो आहे रोहिंजन या सदर ठिकाणी आणि इथे एक भव्य सत्यनारायणची पूजा तसेच आई वेशी आईची इथे पूजा होती, महापूजा. तर आपण भेटणार आहोत संजय महाराजांना आणि जाणून घेणार आहोत की कशामुळे कशा पद्धतीने आज साजरी करणार. रामकृष्ण या ठिकाणी आज या रोहिंजन गावामध्ये मला या गावातील ग्रामस्थवासियांनी या गुढीपाडव्यानिमित्ताने आमंत्रित केलं. त्यांना पुन्हा पहिल्यांदा धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आज या वेशी मातेपुढे आणि सत्यनारायणची महापूजा या निमित्ताने याच कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला किंवा माझ्याकडे सोपवलेली आहे. आणि त्या माध्यमातून हिंदू धर्माचं अस्तित्व काय आहे, हिंदू धर्म काय नेमकं, ताळोबारायणी आणि तुकोबारायणी ज्या गुढीचं अस्तित्व जगापुढे प्रतिपादन केले ती गुढी अजूनपर्यंत आपण उभारली पाहिजे किंवा जशीच्या तशी शेवट ठेवली पाहिजे याच्यासाठी हा कीर्तनाचा प्रयास. ज्ञानोबाराय म्हणतात किंवा माझ्या जीवीची आवडी पंढरपुराण ही नगुढी, पांडुरंगी मनरंगडे गोविंदाचे गुण गेले. किंवा तुकोबाराय देखील म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची. या गुढीच्या माध्यमातून एक गुढीचं अस्तित्व काय, गुढी म्हणजे काय नेमकं, त्या गुढीच्या टोकाला साडी लावणं किंवा तांब्या किंवा ही इतर काही साधनं नाही, त्या माध्यमातून त्याच्यामध्ये काहीतरी गुन्हेगार्थ दडलेला आहे. ही परंपरा, ही भव्य पताका छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण जगभर पसरवण्याचं काम केलेलं आहे. याच गुढीचं अस्तित्व वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपण जगभर प्रसार करण्याचा प्रयत्न कीर्तनाच्या माध्यमातून आज गुढीपाडव्याच्या दिवशी करतो. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडूनी माझाही वाची विठ्ठल रुक्मयी. नाचणं कीर्तन करणं ही वारकरी संप्रदायाची प्रथा का, मी नव्हे म्हणेन, नुसतं वारकरी संप्रदाय नाही, विश्वामध्ये या ठिकाणी हिंदू धर्माचा प्रचार व्हावं आणि हिंदू धर्म एक याच गुढीपाडव्याच्या माध्यमातून विश्वधर्म बनावं ही एक अपेक्षा आपल्या प्रत्येकांची असावी. दुसरी एक माध्यम ही अपेक्षा पूर्ण व्हावी, एक महान संत माऊलींच्या ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये होते, त्यांचं नाव गुलाबराव महाराज, ते आंधळे आहेत, प्रज्ञाचक्षु आहे, त्यांना दिसत नव्हतं, पण तरी देखील त्यांची मुखोद्गत ज्ञानेश्वरी होती. आणि मग त्यांनी या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एक वाक्य उचललेलं आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे चिंधीमध्ये बांधलेला हिरा आहे, चिंधीमध्ये बांधलेला हिरा आहे, त्याचं महत्त्व आपल्याला कळायला पाहिजे. हिंदू धर्माचा प्रचार करणारा हा एक मुख्य संप्रदाय आहे आणि याच्या पलीकडे जाऊन सांगत असताना त्यांचं एक वाक्य आहे, वारकरी संप्रदाय हिंदू धर्म तर महत्त्वाचंच आहे पण वारकरी संप्रदाय एक दिवस विश्वधर्म बनेल 100-150 वर्षानंतर आहे त्यांचं वाक्य आहे. म्हणून मी म्हणेन हिंदू धर्म विश्वधर्म बनावं किंवा या गुढीचं अस्तित्व जगापर्यंत पोहोचावं आणि प्रेमाची गुढी आनंदाची गुढी या माध्यमातून माणसांनी ही कीर्तनाची भजनाची कार्यक्रम करून एकएका सहाय्य करू, अवघे धरी सुपंत या न्यायाने आपली जीवनाची वाटचाल करावी. कोणाची निंदा केली नाही पाहिजे, कोणाचं की स्तुती या माध्यमातून एक आपली संप्रदायाची ही गुढी उभारली पाहिजे. एवढं बोलून माझ्या दोन शब्दाचा मुखोत रामकृष्ण. आपलं नाव?
हे जे सोळा पार पडतो आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मला एक सांगायचं आहे का गुड तसे जननात एखादे डोळा म्हणून एक कलवला ऐकतात. मला माझा गाव सुखी हवा, माझ्या गावात अखंड वर्षभर म्हणजे अति आनंदाने दिवस जावेत याच्याकरता मी दरवर्षी या गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा ठेवलेली आहे. त्याच्या गुढीचा पाडवा या दिवशी जर तुमचा संपूर्ण दिवस आनंदात गेला तर पूर्ण तुमचं वर्ष आनंदात जाणार आहे.